आगामी काल आदरणीय शरद पवार साहेबांना, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना आणि आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांना विनंती केली. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले असतील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील असतील यांना मी विनंती केली की आपल्या या महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे, ज्या ठिकाणी आमदार सदस्यांचं निधन होतं त्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे आपण उमेदवार उभे करत नाही. ही निवडणूक अशी वर्तमान परंपरा आहे. मुंबईमध्ये अशेरीमध्ये पोटनिवडणूक झाली, त्यावेळेस देखील राज ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी जे आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्ष आणि आमच्या शिवसेनेनं दिलं आणि त्यावेळेस देखील ती निवडणूक बिनविरोध झाली आणि हीच परंपरा सगळ्यांनी जपावी. मी त्यांना विनंती केली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीची सुरुवात झालेली आहे. परवा 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची आपली तारीख आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही उद्याच अर्ज भरण्याचा निर्णय केलेला आहे. मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोन आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, आपण बसू याच्यावरती चर्चा करू. पण काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळक परिवारामध्ये ते उमेदवार मिळाले नाही, ते दुसऱ्याला मिळाले. आता तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदींनी एकनाथजींनी माझ्याकडे दिलेला होता त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही असं मला वाटतं आहे. आता परंपरेच्या बद्दल चर्चा मला ना कोल्हापूर असेल, देगलूर असेल, पंढरपूर असेल ती चर्चा मला आता करायची नाही आहे. पण निश्चित करून जो काही प्रस्ताव मुख्यमंत्री मोदींनी मला दिला होता त्याच्यामध्ये मला होता टिळकताई त्या आजारी होत्या. विधानसभामध्ये जेव्हा जेव्हा भाजपला गरज पडायची त्यावेळेस त्यांना स्ट्रेचरवर घुसून त्या ठिकाणी मतदानाला आणलं जात होतं आणि त्या लोकांनी खरं तर शेवटपर्यंत त्या त्या पक्षासाठी त्यांनी त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि मला वाटत होतं त्या कुटुंबाला तिकीट मिळेल, ती मिळाली नाही पक्षाचा प्रश्न. मी स्वतः देखील काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री जवळजवळ सगळ्या प्रमुख नेत्यांशी बोलले आहेत. आमचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळेजी यांनी देखील सर्व नेत्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं की त्या विनंतीला निश्चित नेते रिस्पॉन्स देतील आणि या ठिकाणी या निवडणुका बिनविरोध करतील. खरं तर आपण बघितलं असेल तर आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्षच काळ राहिलेला आहे आणि अशा काळामध्ये या निवडणुका न झालेल्या सर्वांकरताच योग्य आहेत. तर मला असं वाटतं की आता आपण वाट पाहूया त्याला काय रिस्पॉन्स मिळतो. पण अजितदादा बाकीची उदाहरणं देत असं म्हणतात की निवडणूक लागणारच, काही मतदारसंघातलं ते उदाहरण देतात. ते जेव्हाचं उदाहरण देत आहेत तेव्हा जनरल इलेक्शनला 3 आणि 4 वर्ष बाकी अशा काळातली ती उदाहरणं आहेत. आता वर्ष 16 वर्ष बाकी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांनी विचार करावा. निवडणूक झाली तर ते आम्ही देखील लढवणार आहे, त्याला काही प्रश्नच नाही आहे. पण मला असं वाटतं की एक चांगल्या स्पिरिटमध्ये, म्हणजे ते असं म्हणाले की आम्ही एकाच निवडणुकीत निर्णय घेतला असं नाही, आम्ही विधान परिषदेत देखील 2 वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार परत घेतला आहे, त्याच्यामुळे त्यांनी देखील विचार केला पाहिजे.